धर्मात्मा म्हणजे ज्याच्या जीवनात कार्यकुशलता, उदारता आणि या अन्य गुणांबरोबर मधुरता हा गुण ज्याच्या अंगी असतो त्यालाच धर्मात्मा म्हणतात. जो उदार असतो तो कार्यकुशल सहृदयी असेलच असे नाही, पण ज्याच्यात सहृदयता आणि उदारता आणि कार्यकुशलता असते तोच धर्मात्मा असतो. अशा धर्मात्म्यास संस्कृतमध्ये मधुरम शब्द वापरलेला आहे. श्रीमद वल्लभाचार्यांनी आपल्या मधुराष्टकममध्ये भगवंतास मधुराधिपते रखिलम मधुरम असा शब्दप्रयोग केलेला आहे. धर्मात्मा शब्दाचा मराठी अर्थ होतो मधुरम. कैलासवासी मधुकर जगन्नाथ मालपुरे अर्थातच आपले सर्वांचे आवडते मधुदादा हे खऱ्या अर्थाने नावाप्रमाणेच धर्मात्मा होते. त्यांच्या माता पित्यांना म्हणजे स्वर्गीय श्रीयुत जगन्नाथ हरी मालपुरे आणि सौ शांताबाई जगन्नाथ मालपुरे यांना दादांच्या या कार्याची माहिती कदाचित आधीच असावी, म्हणूनच त्यांचे नाव मधुकर असे ठेवले असावे. दादांचे जीवन हे खरोखरच धर्मात्मा व्यक्ती कशी असते हे दर्शवणारे होते. मधुदादांचा जन्म दिनांक 13 एप्रिल 1941 रोजी सटाणा येथे झाला. जन्मतःच कुशाग्र बुद्धी, कृतिशील पण खोडकर असणाऱ्या दादांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा कळवण येथे आणि माध्यमिक शिक्षण RKM शाळा कळवण येथे झालं. दादा इयत्ता 10वीपर्यंतच शिकले, पण दादा हे व्यवसायात, समाजकारणात आणि धार्मिक कार्यात पारंगत होते. दादा लहान असताना योग सुकर्म कौशल्यम कर्मकुशल असल्यानं वडिलांच्या व्यवसायात भाग घेतला आणि त्यात प्रगती केली. दादांचं लग्नही लवकरच म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी झालं. आपल्या भारत देशाला ज्या भरतराजामुळे नाव मिळालं त्या भरतराजाची आई शकुंतला या नावाशीच नव्हे तर कृतिशील साधर्म्य असणाऱ्या श्री शंकर त्र्यंबक देशमुख व सौ पार्वतीबाई शंकर देशमुख यांची कन्या शकुंतलेशी दिनांक 26 फेब्रुवारी 1963 मध्ये झालं. शकुंतलाताई लक्ष्मीच्या सोनपावलांनी दादांच्या जीवनात आल्या, कारण त्या दिवशी दादांच्या विवाहाचा सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम होता. त्याच दिवशी दादांनी कोसरी, बिलायती आणि टोळंबे यांचा व्यवहार केला आणि त्या काळात रुपये 4000 नफा मिळाला. तेव्हापासून दादा नंतर सोन्याची शिडी चढतच गेले. सन 1967 मध्ये कळवण येथे गणेश आडत दुकान सुरू केलं. त्यावेळी बाजरी, गहू, मका, हरभरा या पिकांबरोबरच आदिवासी भागातील बेहडा, हिरडा, बागायती निंबोळा इत्यादी मालाची खरेदी विक्री सुरू करून आदिवासी आणि गोरगरीब जनतेस व्यापाराच्या मुख्य प्रवाहात आणलं. फक्त स्वतः व्यापार करून मोठे झाले नाही तर आदिवासी जंगली भागातील हजारो बांधवांना व्यवसाय क्षेत्रात आणून त्यांनी मोठं केलं, म्हणूनच ते धर्मात्मा आहेत. सन 1972 दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. अन्नासाठी दाही दिशा का फिरविशी जगदिशा अशी अवस्था असताना दादांनी मिलोगव्हाचा ट्रक भरून आणला आणि लोकांना अन्नधान्य पुरवलं. म्हणूनच दादा खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. तालुक्यातील, जिल्ह्यातील नव्हे तर परजिल्ह्यात आणि राज्याबाहेरही दादांचे नाव व्यवसायात अग्रेसर झाले. सन 1973 व्यवसाय निमित्ताने नंदुरबार येथे जात असताना म्हणजेच 4 फेब्रुवारी 1973 रोजी थाणपाडा येथे भाताने पूर्ण भरलेला ट्रक दादांच्या अंगावर आला, पण देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे दादा त्या जीवघेण्या प्रसंगातून सुखरूप बाहेर आले. तदनंतर दादांनी तालुक्यातील पहिला ट्रक स्वतःचाच घेतला. त्या ट्रकबरोबरच एक बैलजोडीही दादांनी घेतली. त्या बैलांवर दादांचं पुत्रवत प्रेम होतं. सन 1975 कळवण मर्चंट बँकेच्या संचालकपदी दादांची निवड झाली. नंतर ते चेअरमन पण झाले. सन 1975 ते 2013 लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयाचे ते सलग 38 वर्षे संचालक होते. त्यानंतर त्यांनी 3 वेळा त्याचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्या काळात समाजातील गोरगरीब आणि गुणवान मुलांना त्यांनी गणवेश वाटप केलं. सन 1984 स्टेजसाठी त्यांनी देणगीही दिली होती. सन 1990 ते आजपर्यंत चैत्र पौर्णिमेच्या काळात सप्तशृंगी देवी येथे पायी जाणाऱ्या भाविकांना आणि यात्रेकरूंना अन्नदान केलं जातं. आजतागायत सलग 31 वर्ष
अन्नदान चालू आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले, देशे कालेच पात्रेच दानम सात्विकम तदा. दान हे सत्पात्री असावे, देशकाल पाहून दान करावं. परंतु अन्नदानासाठी कोणताही नियम नाही. सर्वाभूती अन्नदान करावं, अन्नदान हे श्रेष्ठ दान. हे सूत्र दादांच्या नंतर दादांचा परिवार पूर्णतः अंमलात आणत आहेत. त्यामुळे धर्मात्मामधील उदारता हा गुण त्यांच्यात ठाई ठाई दिसून येतो. दिनांक 6 सप्टेंबर 2015 उत्तर महाराष्ट्रातील सर्व अंध बांधवांची परिषद कळवण येथे झाली. त्यावेळी सर्व अंध बांधवांना महिनाभराचे अन्नधान्य दादा आणि दादांच्या परिवाराने दिलं. त्यावेळी खरोखरच त्या अंधांच्या मुखातून अन्नदाता मायबापा सुखी भव हे शब्द निघालेच असतील. अन्नदानाबरोबरच दादांचं धार्मिक कार्यात योगदान महत्वाचं आहे. इंद्रद्युम्न राजाने नीलमाधवाचे अर्थात भगवान जगन्नाथाचे जगन्नाथपुरी येथे भव्यदिव्य मंदिर निर्माण केले. त्यावर प्रसन्न होऊन भगवान नारायणानं इंद्रद्युम्न राजास धर्मात्मा ही पदवी दिली. धर्मात्मा मूर्ती असणाऱ्या मधुदादांनी आई भवानी सप्तशृंगी मातेचं मंदिर आपल्या कळवण गोडाऊनमध्ये बांधलं आणि त्याची यथोपचारे प्राणप्रतिष्ठा केली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळवण, श्री स्वामी समर्थ केंद्र कळवण, परमपूज्य गुरुदेवता कलावती माता मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री शनैश्वर मंदिर, श्री जोगेश्वरी मंदिर, बेटावत, पैठण धर्मशाळा, लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय जुनी इमारत आणि नवीन इमारत, आळंदी येथील लाडशाखीय वाणी समाज धर्मशाळा, या सर्वांच्या नवनिर्माणात दादांचा मोलाचा वाटा आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने दादा धर्मात्मा आहेत. कळवण येथील विष्णुयागात दादांचा सहभाग मोलाचा होता. भागवत सप्ताहाचं आयोजन दादांनी केलं होतं. महर्षी व्यासपुत्र शुकदेवांनी परीक्षित राजाला भागवत कथा सांगून जीवनमरणातून मुक्त केलं. दादांनी सन 1977 हरिभक्त परायण नाना महाराज दोंडाईच्या यांच्या उपस्थितीत पहिला भागवत सप्ताह आयोजित केला. तर सन 2003 हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशा स्वरूपात दुसऱ्या भागवत सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची मेजवानी दिली. द्रव्य यज्ञा स्तपो यज्ञा योग यज्ञा तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रता. या उक्तीप्रमाणे या धर्मात्मा परिवाराने श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या चरपट पंजरिका स्तोत्रावर आधारित भजगोविंदम कार्यक्रमाचे कैलासवासी पंडित हरी मालपुरे नगरात आयोजन केलं. या कार्यक्रमात सुश्री मनीषा दिदींचे गुरु आणि हरिभक्ती योग साधना केंद्र बिदर येथील मठाधिपती श्रीयुत शिवकुमारेश्वर स्वामी यांच्या अमृततुल्य वाणीचा प्रासादिक लाभ झाला. गम्यते प्राप्यते येनसा गंगा. आपल्या जीवनातील रक्तप्रवाह म्हणजेच भावगंगा आणि मस्तकातील बुद्धी म्हणजे ज्ञानगंगा. त्या गंगेच्या प्रवाहास गंगोत्रीस आणि गंगासागरास नमस्कार करण्यासाठी दादांनी गंगापूजन केलं. दादांना करवीरपीठाचे श्रीमद शंकराचार्य, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, संत श्री सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज, महंत माधवदास महाराज, उदासीन आखाड्याचे संत महंत, स्वामी समर्थ केंद्र कासाऱ्याचे प्रमुख केदू मोतीराम वाणी अशा थोर महापुरुषांचा लाभ झाला. धार्मिक लोकांप्रमाणेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष व विधान परिषद आमदार प्राध्यापक नासा फरांदे, माजी वनमंत्री स्वर्गीय आमदार ए टी पवार तथा दादासाहेब यांच्या घराशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ भारतीताई पवार, कळवणचे आमदार नितीनभाऊ पवार, सौ जयश्रीताई पवार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माजी आरोग्यमंत्री व भाजपा नेते डॉक्टर डी एस आहेर, दामको बँकेचे चेअरमन हुकुमचंद मामा बागमार, या सर्वांशी दादांचे अत्यंतिक जिव्हाळ्याचे संबंध होते. दादांनी विविध तीर्थयात्रा करून भारतातील विविध स्थळांचा पर्यटन क्षेत्रांच्या प्रवासाचा आनंदही घेतला. दादा कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि चेअरमन, लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय संचालक आणि अध्यक्ष, उन्नती एज्युकेशन सोसायटीचे संचालक, पंढरपूर धर्मशाळेचे विश्वस्त, पैठण येथील धर्मशाळेचे विश्वस्त, कुलस्वामिनी जोगेश्वरी माता बेटावत या मंदिराचे विश्वस्त,
अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना कुटुंबाकडे आणि व्यवसायाकडेही दादांचे आत्यंतिक बारीक लक्ष होते. दादांचे कुटुंब म्हणजे हसत खेळत पण कर्तृत्वाचा महामेरू असणारा परिवार आहे. बाप तैसा बेटा या उक्तीप्रमाणे दादांचा पूर्ण परिवार कर्तृत्ववान आहे. शकुंतलाताई या कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या 10 वर्ष संचालिका होत्या. 2 वेळा त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली. संजू नाना हे कमको बँकेचे संचालक आणि अध्यक्ष होते. अजूभाऊ हे ग्रामपंचायत कळवणचे सदस्य आणि सरपंचही होते. राजेश बापू महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स नाशिक येथे त्यांचे योगदान मोलाचे आहे. दादांच्या मुलांप्रमाणेच दादांच्या मुलींचा समाजकार्यात सहभाग मोठा आहे. सौ चित्राताई कोठावदे नाशिक या नवहितगुज महिला मंडळाच्या सचिव आहेत. सौ वैशालीताई कोतकर पुणे या प्रेरणा महिला मंडळाच्या सदस्य आहेत. नाशिकचे जावई देवीदास कोठावदे सनमित्र मंडळ नाशिक आणि पुण्याचे जावई प्रवीण कोतकर प्रेरणा मित्र मंडळ पुणे हे सुद्धा समाजकार्यात अग्रेसर आहेत. दादांच्या सुना समाजकार्यातही अग्रेसर आहेत. दादांचे नातू गोपी यशोधन किशन राज ओम प्रथम सागर तेजश्री मिनल रुचा पणतू लिशान यांचे दादांवर खूप प्रेम होते. दादांचे नातजावई श्री अभय नेरकर हे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स असून सामाजिक कार्यात त्यांची स्वतःची एक आगळीवेगळी ओळख आहे. दादांचे लहान बंधू सुधाकर जगन्नाथ मालपुरे तथा सुधाकर आबा पुष्पाताई त्यांची मुलं विजय तुषार आणि योगेश यांचेही दादांवर खूपच प्रेम होते. दादांच्या कर्तृत्वामुळे दादांना ठिकठिकाणी भूमिपूजनाचा मान मिळाला. आरकेएम विद्यालय सिनियर कॉलेज कुलस्वामिनी जोगेश्वरी माता मंदिर बेटावद शरद पवार पब्लिक स्कूल मानूर वाणीमंगल कार्यालय कळवण वाणीमंगल कार्यालय कसगाव लाडशाखीय वाणी समाज धर्मशाळा पंढरपूर उन्नती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नाशिक स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतपेढी पुणे अशा विविध वास्तूंचे घरांचे भूमिपूजन दादांनी केले. दादांनी असंख्य विवाह जुळवलेत. गोरगरिबांच्या लग्नांमध्ये मोलाचं सहकार्य केलं. वधूवर मेळाव्यात सहभाग घेतला. अशा कर्तृत्ववान दादांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गिरणा गौरव पुरस्कार प्राप्त झाला. तसेच अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचा प्रथम समाजभूषण पुरस्कार देखील प्राप्त झाला. दादांची 61 आणि मधुरतुला कार्यक्रम 24 मार्च 2002 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संत श्री सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज स्वामी समर्थ केंद्र कासाराचे प्रमुख केदू मोतीराम वाणी उपस्थित होते. 61 आणि गौरविका समितीच्या सदस्यांनी दादांना चांदीचा रथ देऊन दादांच्या कार्याचा गौरव केला. त्यानिमित्ताने दादांच्या कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्वाच्या गौरवार्थ मधुर विशेषांक प्रसिद्ध झाला. त्यात दादांच्या कामगिरीची माहिती देणारे 62 लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. हा अंक अगदी संग्रही ठेवावा असाच आहे. असे महान कर्मयोगी दादा धर्मात्मा दादा उदार अंतःकरणाचे दादा आबालवृद्धांना आणि गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत हवे हवेसे असणारे दादा गेल्या 2 वर्षापासून आजारी होते. हिमालयातील उंच बर्फाच्छादित पहाड सहस्ररश्मी सूर्यकिरणांच्या स्पर्शाने हळूहळू वितळत जातात त्याप्रमाणे हिमालयीन उंचीचा माणूस धर्मात्मा असणारे मधुदादा यांची तब्येत हळूहळू खालावत गेली. श्रीमद भगवद्गीतेत प्रयाण काळ आणि अंतःकाळ असे 2 शब्दप्रयोग वापरले आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या माणसाचे प्रयाण असते, तसेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात असणाऱ्या सर्वसामान्य माणसांचे जाणे म्हणजे प्रयाण काळ असतो. परंतु धर्मात्मा माणसांचे जाणे अंतःकाळ असतो. अंतःकालेचे मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. मधुदादा हे धर्मात्मा असल्याने मोक्षदा एकादशीच्या पावन काळात सर्व परिवार सोबत असताना दादांनी इहलोक सोडून स्वर्गात प्रवेश केला. तिथे कदाचित देवदेवता त्यांच्या स्वागतात सज्ज असतील. देवदेवतांनी त्यांच्या लोकात आनंदोत्सव साजरा केला असेल. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दुःखसागरात लुटून देवदेवतांचा आनंदोत्सव काय कामाचा?
धर्मात्मा दादा तेजस्वी सूर्याप्रमाणे जीवन जगलेत। दानशूर कर्णाने जीवनभर दान धर्म केला, आपल्या मृत्यूनंतरही सोन्याचे दात दान केले। त्याचप्रमाणे दादांनी तळेगाव येथील मुख्य रस्त्यावरील हनुमान मंदिराचे काम आत्ताच चालू झाले, त्यास 51,000 रुपये कबूल केले होते। योगायोगाने दादांच्या उत्तर कार्याचा दिवस आणि त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा एकाच दिवशी येत आहे। त्या शब्दांची जाणीव ठेवून संजू नाना व आजूभाऊ यांनी हे दान आज रोजी मंदिरास पाठवले। दादांच्या या महान कार्याचे वर्णन मी मिनमिनता दीपक काय करणार। दादा, आता सहवास तुमचा जरी नसला तरी तुमची स्मृती सुगंध देत राहील। दादा, आता सहवास तुमचा जरी नसला तरी तुमची स्मृती सुगंध देत राहील। जीवनाच्या प्रत्येक वळणावर, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। दादा, तुमची आठवण येत राहील। फक्त आमच्यासाठी, फक्त आमच्यासाठी दादा परत या, परत या दादा, परत या। धर्मात्मा दादांना अभावपूर्ण श्रद्धांजली। ओम शांती 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 शांती।